कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पत्रीपुलाचे गर्डर कल्याणात दाखल झाले आहेत. वाहतुकीसाठी कमकुवत झाल्याने गेल्या 1.5 वर्षापूर्वी रेल्वे मार्गावरील जुना लोखंडी पूल वाहतुकीस बंद करून काढण्यात आला. मात्र सुरुवातीला अत्यंत धीम्या गतीने होत असणाऱ्या कामांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा फटका स्थानिक नागरिक व्यापाऱ्यांबरोबरच दररोज या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या हजारो वाहनांनाही बसतोय. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर होण्यासाठी कल्याण डोंबिवलीकर अक्षरशः देवपाण्यात बुडवून बसले आहेत. मात्र हा त्रास सहन करण्याची आणि नवीन पत्री पूल बसवण्याची वेळ आता जवळ आली आहे. या पुलाचे गर्डर हैदराबाद येथे बसवण्यात येत होते. हे 7 गर्डर नुकतेच कल्याणात दाखल झाले असून येत्या काही दिवसात ते त्यांच्या आवश्यक ठिकाणी बसवले जातील. त्यामुळे नवीन पत्री पुलाची प्रतीक्षा आता काही दिवसांसाठी उरली आहे.